शारीरिक वेदनांचे एकच उत्तर सिद्धामृत आयुर्वेद हॉस्पिटल। ऑपरेशन शिवाय मुळव्यात फिशर भरती उपचार, संधिवात, मानदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी व मणक्यांचे आजार यावर ऑपरेशन शिवाय हमखास एकत्र उपचार पद्धती, न्यूरोथेरपी, अग्निकर्म, पंचकर्म व संयुक्त उपचार याद्वारे खात्रीशीर इलाज, तसेच पोटाचे आजार, आम्लपित्त, मुतखडा यावर यशस्वी उपचार, 100% आयुर्वेदिक उपचार, 7 वर्षांहून अधिक अनुभव, कोणत्याही दुष्परिणामाची चिंता नाही, तसेच ऑनलाइन कन्सल्टिंग उपलब्ध। आमचा पत्ता डॉक्टर अभिजीत अंकुशनिकम, MD आयुर्वेद, श्री सिद्धामृत आयुर्वेद हॉस्पिटल, ST स्टँड पाठीमागे, बसागरे अप्लायन्सेसच्या वर विटा। त्यांच्या आगमनामुळे तुम्हाला सर्वांच्या चेहऱ्यावरती जो अत्यानंद होतोय, ते या देशातले एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व की ज्या व्यक्तिमत्वाकडे बघितल्यानंतर आता शंकरनाथाने जसं सांगितलं की आमच्यासारख्या युवकांना सुद्धा लाजवेल असं हे व्यक्तिमत्व आहे। आदरणीय गडकरी साहेब इथं आले, गडकरी साहेब तुमचा ब्लड ग्रुप बी पॉझिटिव्ह आहे, माझ्या मते सर त्या ब्लडमुळेच तुम्हाला इतकी एनर्जी येत असेल की प्रत्येक अडचणीच्या गोष्टीकडे बी पॉझिटिव्हली बघायचं, जे तुमच्या मनात म्हणजे शरीरात ते प्रक्रिया घडत असेल। आणि साहेब माझं पण ब्लड ग्रुप बी पॉझिटिव्हच आहे आणि मला पण साहेब असं झालं की थोडं संघर्षातूनच सगळं जायची आमची सगळी वाटचाल आहे। खरं तर आदरणीय साहेब तुम्ही आल्यामुळं आमच्या ह्या दुष्काळी भागामध्ये इतक्या वर्षापासून ह्या टेंबूच्या प्रश्नासाठी आम्ही सगळेजण, भले आम्ही विविध पक्षामध्ये जरी काम करत असलो, विविध संघटनेमध्ये जरी काम करत असलो, तरी पण आमची भूमिका अशी होती की हा जो कष्टकरी शेतकरी आहे त्याचा जो जिव्हाळ्याचा पाण्याचा प्रश्न आहे हा संपला पाहिजे। आणि अनेक वर्ष साहेब फक्त ह्या पाण्याच्या वरती आम्ही जे सगळे जण मत मागतोय ते कुठेतरी आता दुसऱ्या कुठल्या तरी विषयावरती आम्हाला मत मागायची संधी मिळावी अशी भूमिका साहेब आम्हाला घ्यायची होती। आणि तुमच्या रूपानं एक भगीरथ आमच्या पाठीशी उभा राहिला, या मतदारसंघामध्ये इतकं मोठं पाण्याचं काम आपल्या हातून साहेब घडलं आणि त्याचं कृतज्ञता व्यक्त करण्याच्या निमित्तानं साहेब आज आम्ही इथं सगळेजण उपस्थित आहे। हा सर्वपक्षीय कार्यक्रम आहे म्हणून आम्हाला काकांनी सांगितलं आणि साहेब तुम्ही येत आहे म्हणल्यानंतर आम्ही आमचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेबांना पण कानावरती घातलं। आम्ही साहेब सध्या आता राष्ट्रवादीमध्ये काम करतो, आम्ही साहेबांना सांगितलं की साहेब आपण जलसंपदा मंत्री आहात, आपण पण या दुष्काळी भागातील लोकांसाठी प्रचंड मोठं करण्याचं काम करायचा प्रयत्न करताय, परंतु ज्यांनी काम करून ऑलरेडी दिलेलं आहे, त्यांनी काम ऑलरेडी दिलेलं आहे, इतक्या मोठा निधी त्यांनी या निमित्ताने दिलेला आहे, तर साहेब आम्ही तिथं जातो, साहेबांचा धन्यवाद मानतो आणि ज्या साहेबांच्या मुळे हे मोठं काम या परिसरात झालंय त्याचं कुठेतरी ऋण व्यक्त करावं म्हणून आम्ही सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित आहे। खरं तर ज्या संजय काकांच्या मुळे तुम्हाला आम्हाला स्वस्त मस्त आणि जबरदस्त खासदार मिळाला, पूर्वी अशी परिस्थिती होती या मतदारसंघामध्ये, ज्यावेळी आम्ही पंढरपूर लोकसभा मतदारसंघामध्ये साहेब होतो, खासदार दाखवा आणि 1000 रुपये मिळवा अशी परिस्थिती होती। आज आम्ही काकांना म्हणतो काका एवढं स्वस्त होऊ नका हो, तुम्ही येता जाता सगळ्यांना थटताय, दिसताय, बघताय, लोक दोन्ही बाजूची असतात, त्यावेळी फार टू क्लोजेस इज टू बॅड, फार जवळीक सुद्धा काही वेळी अडचणीची होती, इतकं स्वस्त काका तुम्ही खासदार करून दाखवला याबद्दल सुद्धा आम्ही सर्वजण या निमित्तानं तुमचा धन्यवाद व्यक्त करतो। आजचा हा कार्यक्रम होत असताना काका हर एक शेतकऱ्याच्या मनामध्ये, हर एक इथं उपस्थित असणारे आणि जो कोण बाहेर राहून हा कार्यक्रम बघतो त्याच्यामध्ये एकच भावना आहे की ज्या क्षणाची वाट आम्ही इतके वर्ष बघत होतो, किंबहुना आम्ही आम्हाला नशिबानं समजेल की आमच्या उमेदीच्या काळामध्ये पाणी आलं, नाही तर मागची पिढी अशी पाणी पाणी म्हणूनच संपत गेली, आम्हाला असं वाटलं की आमची पण पिढी अशीच जाते का काय, पण तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे आज इतकं चांगलं पाण्याचं काम या परिसरामध्ये झालं। काय लोकांना असं उगाच वाटतं की या मतदारसंघात जे होईल ते माझ्यामुळे झालं पाहिजे, ते करतोय ते मीच करतोय, माझ्याशिवाय कोण याच्यामध्ये करत नाही, अशा काय लोकांना वाटणारी लोक साहेब इथं आहेत। मी काय कुणाला असं वैयक्तिक कुणाला टीका करत नाही, पण काय लोकांना उगाच वाटतं, म्हणून मी या निमित्ताने सांगतो की साहेब त्यावेळी हे डिलिमिटेशन झाल्यानंतर मतदारसंघाची पुनर्रचना झाली लोकसभेच्या, त्याच्या आधी आम्ही पंढरपूरला होतो, त्यामुळे आम्हाला आमच्या मतांची काय फार जिल्ह्याच्या खासदाराला काय गरज असायची नाही, आमचे हे 2 तालुके आहेत तिकडे पंढरपूरला जोडलेले असायचे, पण ज्यावेळी डिलिमिटेशन झालं त्यानंतर हे केंद्रामध्ये जे इथले खासदार निवडून गेले त्यांना निवड देत असताना प्रत्येकाने एकच भूमिका इथल्या राजकीय नेत्यांना मांडली की केंद्राचा निधी ह्या योजनेला मिळाला पाहिजे, भरभरून निधी ह्या योजनेला मिळाल्याशिवाय ही योजना प्रगतीपथावरती येणार नाही, आणि त्यानंतर मग ह्या सगळ्या गोष्टी साहेब
घडत गेल्या. त्यामुळे या निमित्तानं मी आपलं आणि संजय काकांचं धन्यवाद मानतो की आम्ही तुमच्या प्रयत्नामुळं या मतदारसंघातली ह्या योजनेला प्रचंड मोठं काम इथे उभं राहिलं. तर ह्या योजनेमधला 70% भाग जो पानस्थळ होतोय तो हे आमच्या खानापूर विधानसभा मतदारसंघातला होतो. त्यामुळे आमच्यावरती प्रचंड मोठे उपकार आपले साहेब या निमित्तानं होत आहे. काम तर सगळेच करत असतात पण मिळालेल्या संधीचं सोनं करायचं आणि कमाल मर्यादेपर्यंत विकास करायचा ही भूमिका साहेब आपण घेतली. आज ज्या ज्या देशामध्ये अनेक ठिकाणी जायचा ज्यावेळी योग येतो त्यावेळी तिथले रस्ते तिथले ही कामाची आपली जी धडक बघितल्यानंतर आम्हाला अभिमानानं आम्ही साहेब सांगतो की गडकरी साहेब आमच्या महाराष्ट्राचे आहेत, आमच्या आहेत, आमच्या जवळच्या ते अभिमानानं सांगतो. आणि एवढं मोठं काम साहेब आपण उभा केल्यानंतर तुम्ही आज इथं आल्यानंतर आम्हाला फार मोठा उपकार तुम्ही या निमित्तानं केलेला आहे. हा कार्यक्रम कुठं घ्यायचा या निमित्तानं सुद्धा काकांना बरंच काय काय गोष्टी करायला लागल्या असं मला कानावरती आलं. अगदी हा कार्यक्रम ह्या मतदारसंघातच झाला नाही पाहिजे. अरे हे टेंबू योजनेमध्ये 80% जर ओलीतच जमीन इथली येत असेल तो हा कार्यक्रम इथंच झाला पाहिजे ही भूमिका तुमची आमच्या सर्वांची असलीच पाहिजे. याच्यामध्ये कुठलंही खंत नाही. पण काही लोकांना वाटलं की हे झाल्यामुळं साहेब आल्यामुळं आणि ह्याचं श्रेय साहेबांना गेल्यामुळं भविष्यात मी काय करायचं असा प्रश्न सुद्धा एखाद्या वेळेस कुणाला पडला असेल. पण जाऊ दे आता मताचं राजकारण बाजूला ठेवूया. अजून निवडणुका भरपूर लांब आहेत पण ज्या व्यक्तीनं एवढं मोठं काम केलं 1200 कोटीपेक्षा जास्त निधी हा टेंबूला आणला त्या व्यक्तीला इथं बोलवावं, त्याचा आदर सत्कार करावा, भविष्यातले काय आपली काम असतील तर त्यांना सांगावं आणि त्यांच्या माध्यमातून या परिसराचा विकास करावा ही भूमिका आपण तुम्ही सगळ्यांनी आपण घेतली. आणि त्यामुळे आज आपण सर्व पक्षीय अगदी साहेब सगळ्या पक्षातले सगळे कार्यकर्ते या निमित्तानं आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आता स्टेजवरती यायचं काही जणांना अडचणीचं होतं म्हणून काही पुढे बसले असतील पण आमच्यासारखे काही इथं तुमच्या बरोबर स्टेज सुद्धा शेअर करायला साहेब आलेले आहेत. सांगायचं एवढंच नाही एवढंच मतदार साहेब की तुमचं लक्ष ह्या जिल्ह्यावरती असू दे साहेब. अनेक योजना तुम्ही आम्ही याच्यात आम्ही निवेदन तयार केलं होतं की विटासारखं शहर जे देशामध्ये स्वच्छतेमध्ये आज साहेब एक नंबरला आम्ही आणलेलं आहे. त्या शहरामधून 2 हायवे जात आहेत, ते 2 हायवे गेल्यामुळे शहरातील ट्रॅफिकचा प्रश्न येणार आहे. भविष्य काळामध्ये ते ट्रॅफिकचा प्रश्न जर सोडवायचा असेल तर तुमच्या माध्यमातून आमच्या शहराला एक चांगला रिंग रोड झाला पाहिजे ही मागणी आम्ही करणार होतो. तर तुम्ही सांगलीमध्ये तो आमचे प्रश्न थोडासा हायवेचा तरी मंजूर केलेला सर दिसतोय तर भविष्यामध्ये आम्ही ते निवेदन आदरणीय पृथ्वीराज बाबांच्या माध्यमातून आपल्याला देतो. त्याच्यावरती सुद्धा साहेब तुम्ही थोडंसं आम्हाला मदत करावी. आणि एक उद्यमशील शहर आहे सर इथून आणि देशामध्ये 1 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असणारी जी शहरं स्वच्छ सर्वेक्षण मध्ये काम करतात त्याच्यामध्ये सर्वात स्वच्छ शहर म्हणून देशातला प्रथम पुरस्कार मिळाला ते शहर आहे. तर आमची इच्छा आहे की त्या शहराला एक चांगला रिंग रोड सर आपण करून दिला तर आणखीन चांगलं काम या निमित्तानं आपल्या इथं होऊन जाईल. अनेक गोष्टी या मतदारसंघामध्ये करण्यासारख्या आहेत. आज इथं जर वस्त्रोद्योगाचा प्रश्न असेल आज इथं तुम्हाला डाळिंबाचा सर हार इथं घालण्यात आला परंतु आज डाळिंब शेतीची फार मोठी दुरावस्था होते त्याला पर्यायी त्या डाळिंबावरती काय तर प्रक्रिया उद्योग या निमित्तानं उभं करणं गरजेचं आहे. आज द्राक्षाचं पीक सर युरोपमध्ये इतक्या मोठ्या हजारो टन द्राक्ष आज युरोपमध्ये एक्सपोर्ट होतात. एवढी द्राक्ष एक्सपोर्ट होत असताना द्राक्षावरती आज जे काही रोगराई पसरते आज काय त्याच्यावरती रोग येतात कोठ्यानं उपाचं नुकसान साहेब या निमित्तानं होतं तर त्याच्यावरती पर्याय करून इथल्या इथं काय त्याच्यावरती आपण वेगळ्या प्रकारची प्रक्रिया करू शकतो का असे अनेक प्रश्न या निमित्तानं साहेब इथं आहेत. आदरणीय काका तुमच्याकडे आवर्जून येत असतात त्या एक पत्रिकेमध्ये असं आपला एक बोर्ड त्याच्यामध्ये एक ओळ आहे की 15 दिवसामध्ये येऊन मला कामाच्या निमित्तानं भेटणारे खासदार म्हणून संजय काकांच्याकडे आपण बघताय आणि हे जी भूमिका काकांची आहे त्यामुळे आज आम्हाला खासदार इथं किती मोठं काम उभा करू शकतो हे या निमित्तानं काकांच्या माध्यमातून आम्हाला समजलेलं आहे. आपल्या शेजारी आदरणीय राजेंद्रनाथ देशमुख बसलेले आहेत. खरं तर ही टेंबू योजना सुरुवातीला ज्यावेळी आणण्याच्या निमित्तानं ज्यांनी महत्वपूर्ण भूमिका अदा केली त्यामध्ये आदरणीय राजेंद्रनाथ देशमुख आहेत. माझे वडील इथं 2 टर्म आमदार होते सदाशिवराव पाटील साहेब त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये काम करायचा प्रयत्न केला. अनिल भाऊ आता आमदार आहेत त्यांनी त्यांच्या पद्धतीनं काम करायचा प्रयत्न केला परंतु ह्याचा कळस करण्याचं काम साहेब आपण केल्यामुळं आमच्या सर्वांच्या वरती तुमचं फार मोठं ऋण आहे. आम्ही नेहमी आपल्या ऋणात राहायचा प्रयत्न करतो. साहेब मत देता येईल का नाही मला माहित नाही पण सदीच्या शुभेच्छा मात्र 100% साहेब तुमच्या पाठीशी राहतील एवढा शब्द या निमित्तानं देतो आणि जमलं तर ते पण घडवू फक्त पृथ्वीराज बाबा संजय काकांच्या मनामध्ये ते आलं पाहिजे. मागं साहेब मी म्हणत होतो त्यांना पाठीमागं म्हणत होतो साहेब कार्यकर्ता म्हणून तर घ्या तुमच्या बरोबर पण त्यांनी काय मला काय जमवून घेतलं नाही. मग आता अशी माझी अवस्था झाली की आता आम्ही जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली अत्यंत चांगल्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करतोय. आम्ही साहेबांना पण विनंती केली की साहेब आम्ही पक्षामध्ये येतोय आम्हाला काय आमदारकी नको काय बाकीचं नको आमच्या ह्या गावी जे वंचित गाव आहेत त्या गावाचा पाण्याचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न संपला पाहिजे एवढी एकच भूमिका घेऊन साहेब आम्ही तिथं सुद्धा काम करतोय. साहेब सत्ता आज आहे उद्या नाही आहे पण मिळाल्या सत्तेचं भरपूर काम आपण करता आलं पाहिजे एवढी भूमिका घेऊन काम करणारे आम्ही सगळेजण मंडळी आहोत. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुन्हा एकदा आपल्याबद्दल
कृतज्ञता व्यक्त करतो. आपण दिलेल्या निधीमुळे आज इतकी मोठी कामं या परिसरात होतात, भविष्यात सुद्धा चांगल्या कामाच्या माध्यमातून आम्हाला तुम्ही सहकार्य करावं एवढंच या निमित्तानं बोलतो आणि माझं लांबलेलं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.